पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघात म्हणजेच वाराणसीमध्ये आज काँग्रेसनं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. पक्षाच्या सरचिटणीस यांच्या रोड शोमध्ये, प्रियंका गांधी वाड्रांच्या रोड शोमध्ये काशीचे लाखो नागरिक सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रियंकांचा रोड शो सुरू झाला. त्यावेळी त्यांच्यासोबत वाराणसीचे काँग्रेसचे उमेदवार अजय राय, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित होते. काँग्रेसचे कार्यकर्त्या भाजपाविरोधी घोषणा देत होते. चौकीदार चोर हैच्या घोषणा देण्यात आल्यानंतर तिथे जमलेले भाजपा कार्यकर्ते देखील संतप्त झाले आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची झटापट झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर प्रकरण निवळलं. पंतप्रधानांच्या रोड शो प्रमाणेच दशाश्वमेध घाटावर प्रियंकांचा रोड शो समाप्त झाला.